बघितलं तर 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे. मुंबईमध्ये 1.5 दिवसाचे जे खास करून घरगुती गणपती असतात त्यांचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन होत असतं आणि त्यानिमित्तानं पालिकेनं अतिशय चोख अशी व्यवस्था जय्यत अशी तयारी केलेली आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जयराज राजिवडे आहेत सध्या दादर चौपाटीवरनं. जयराज, काय नेमक्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत किंवा काय नेमकी तयारी केली गेलेली आहे पालिकेकडनं 1.5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठीची, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, मुंबई महापालिकेच्या वतीने येथे जे आज सकाळपासून आपण पाहत असाल का भरतीची सुरुवात झालेली आहे. भरतीच्या ह्याच्यामध्ये हायटाईडचाही इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्र किनारपट्टीला जो त्यांना हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल का उसळत्या लाटा, या मोठ्या लाटा आहेत आणि एकंदरीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईच्या सर्वच किनारपट्टीना हायटाईडचा इशारा देण्यात आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आता 1.5 दिवसाचे गणपती बाप्पांचे जे विसर्जन आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे आणि बरेचसे गणपती आता समुद्राच्या दिशेने विसर्जनाकरिता आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण एकंदरीत मुंबई महापालिकेने ही हायटाईड चा एक उपाययोजना म्हणून कृत्रिम तलावाची सुद्धा निर्मिती करण्याने ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे. दादरच्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये मुंबई महापालिकेने 3 तलाव अशी निर्मिती केलेली आहे ज्याच्यामध्ये शाडूच्या ज्या मूर्त्या असतात त्या 2 तलाव आहेत आणि प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्त्यांसाठी 1 तलाव आहे. एकंदरीत या पूर्ण तलावामध्ये साधारणपणे दिवसभरामध्ये दादर चौपाटी इथे 900 ते 1000 गणपती विसर्जनाकरिता येतात. अजिंक्य, बिलकुल जयराज, आणि यासोबतच वाहतूक कोंडी देखील ठिकठिकाणी होत असते. या सगळ्या मिरवणुका 1.5 दिवसाच्या निघत असतात त्यामुळे आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत असतं. त्यासाठी काही विशेष वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आलेत किंवा काही विशेष मार्ग त्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत का? वाहतूक पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का? नक्कीच अजिंक्य, वाहतुकीशी म्हणायला गेलं तर 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा असतात ते एकंदरीत हे घरगुती गणपती असतात आणि ह्या घरगुती गणपतींमध्ये त्यांची संख्या सुद्धा जास्त असते. मुंबई वाहतूक शाखेच्या वतीने मुंबईमधील कोणतेही रस्ते अद्याप डायव्हर्ट केलेले नाही किंवा मार्ग बदलले नाही आहेत. पण मात्र ज्या पद्धतीने वाहतूक सुरू आहे ती आहेच. पण मात्र ठिकठिकाणी वाहतूक पोलीस सुद्धा तैनात करण्यात आली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर घरगुती गणपती असल्याकारणाने कोणत्याही प्रकारची मिरवणूक नसते त्यामुळे वाहतुकीलाही कोणता अडथळा निर्माण नाही होणार अशी सूचना वाहतूक शाखेकडून मिळालेली आहे. बिलकुल जयराज, आणि आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरणपूरक अशा विसर्जनावर भर सातत्यानं दिला जातो आहे. आपण बघितलं शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती असते त्या मूर्तीसाठी खास करून भर दिला जातोय किंवा इतर जे इको फ्रेंडली पद्धतीने गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जात आहेत त्या विसर्जनासाठी काही खास व्यवस्था पालिकेतर्फे करण्यात आलेली आहे का? काय नेमकं त्याबद्दल जयराज सांगताय? नक्कीच अजिंक्य, इको फ्रेंडली गणपती बाप्पा जे म्हटलं गेलं तर शाडूच्या मातीच्या मूर्त्यांमध्ये यावर्षी नागरिकांनी व भक्तांनी पसंती केलेली आहे. मी आज दिवसभरापासून दादरच्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये आहे आणि तिथे महापालिकेने जे कृत्रिम तलाव निर्मिती केलेली आहे तिथे 2 कृत्रिम तलाव जे आहेत ते शाडूच्या गणपती म्हणजे इको फ्रेंडली गणपती बाप्पांसाठी केलेली आहे आणि 1 तलाव जो आहे तो प्लास्टर ऑफ पॅरिससाठी. आणि एकंदरीत मी तिथे जेव्हा तटरक्षक जीवरक्षक जे होते तिथले गणपती विसर्जन करते त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी म्हटलं आहे यावर्षी गेल्या वर्षी सुद्धा होती आणि यावर्षी सुद्धा जे इको फ्रेंडली गणपती म्हणजे शाडूच्या मातीचे गणपती आहेत त्यांच्या मूर्त्यांमध्ये भर पडलेली आहे. एकंदरीत 600 ते 700 गणपती जे असतात ते शाडूच्या मातीचे मूर्त्या इथे विसर्जन केल्या जातात आणि साधारणपणे 200 ते 250 मूर्त्या ज्या असतील त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. तर एकंदरीत पाहायला गेलं तर यावर्षी सुद्धा भक्तांनी आता इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपल्या घरी बसवण्याची इच्छा पाहायला मिळालेली आहे. अजिंक्य, बिलकुल जयराज, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याला वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत.